मारून दा तिरोजी तगर मंडिया तो तो दगडा पा मेन गेट मादर रेटा तिल्या अस नगर खाने होती एक हिरोज म्हणतो की महाराज पाटे पाजुस्ता सांग्र केले की जगदीशला तुमचा अंबार जायची तुमचा उजवा पायचे धूल माझ्या मस्त की पोचलो पाहिजे तो नाव से पाटे गेले जरा आता मी तुम्हाला शायरी सांगतो तुम्हाला शायरी ऐकत रेकॉर्ड करायची ना घासल्या विना दार नाही तलवारीच्या पाटीला मराठाने विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काल्या मातीला अंधार बनला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभा पाहिजे अंधाराला घाबरत नाही आबाळाची पाहता हे आणि मोडेल पण वाकणार नाही ही तर मराठाची जात आहे तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात अफजल खानाच्या सैन्याला करागर जडाची जात म्हणतात वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजती ही जात मराठाची जगावे तर शुभासारखे मरावे तर सांबासारखे जगावे तर वाघासारखे लढावे तर शुभासारखे शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी आम्ही ना पाहत कोणाची जागेवारी जिजाऊ जिजाऊ तुम्ही जर झाले नसत्या तर कोणी उगवले असती चांगलाचे तुलस तुमच्या पोटी जर नसता आला शुभात कोणी ठेवलं असतं त्या मंदिरावरचं कलस त्यावेळी ते मराठे सकाळी लवकर उठे लढायला सुटे धाल तुट्यावर पिच नाटते आताचे काही मराठे उशिरा उठे दारूचे अड्डा सुटे लिव्हर तुटे ग्लास फुटे पण पिचे नाटते कासी उंकी कडा जाती मथुरा मेळ मस्जिद असती अगर नव्हते शुभा तर सबकी सुन्नत हो जाती तर सबकी सुन्नत हो जाती जय हिंद महाराष्ट्र.